डोंगरोली इलेवन खालचीवाडिया संघाच कालकाई इलेवन डोंगरोली खालचीवाडिया संघाच इथे मात्र काय तरी रणनीती असेल त्याला मात्र मैदानात दाखवत होते सनी ज्याने मागच्या दोन मॅचमध्ये चांगल्या आपल्या मजबूत स्थितीमध्ये संघाला आणून ठेवलं तोच सनी आता मैदानामध्ये दाखल होतोय. आता मात्र या सामन्यामध्ये नकोटा सामना असेल दोन्ही संघांना सुद्धा असेल कर्व या मोरोची तसे डिवायडर मी तो म्हणेन या दोन्ही संघांसाठी असेल पण इथे मात्र एकाला मात्र पराजित व्हावंच लागेल. तो पुण्याच्या संघाचे संकेत राईट मोडवर विकेट मार्गामध्ये पण त्यांच्या डाव्या बाजूने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आडवे डाग ने खेळण्याचा प्रयत्न होता एका धावेवरती समाधान मानावं लागतं सनीला स्वतःच खात करतोय आणि वाटतं असं ते पाच चार चेंडू पाच धावा समीकरण मात्र एक एक ने पुढे सरसावतोय एक गडी मात्र मोठा हादर लागतोय तो मात्र अक्षय बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. तो पुण्याचा सज्ज होते संकेत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्टेडियमने चेंडू मात्र खेळला होता क्षेत्रक्षेत्र तिथे बंबल होतोय तोर मिडॉनच्या मिडॉनच्या दिशेने आणि एकाच थवरीचे समाधान सुद्धा मानवते एक नि या वाटी दशक ते तब्बल सहा पाच चेंडू सहा धावा एक गडी पाच शेवट परतेच्या षटकातील एक चेंडू येणं शिल्लक बाकी. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट मुर्द विकेट मारा करतोय गुड लेंथचा चेंडू होता तेच करार चेंडू फेकला होता सनीला काही समजलं नाही एक षटक समाप्त होतं एक षटक समाप्त अखेर वाढती दशकते संघाची तब्बल सहा धावा एक गडी पाच डोंगरोली कालकाई इलेव्हन डोंगरोली संघाची समीकरण मात्र बदलते सहा चेंडू सहा धावा आणि एक गडी पाच. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही संकटावर अशा प्रकारे तुटून पडा जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इथे मात्र इतिहास मात्र घडेल का तर गोलंदाजी मार्क कोणती असेल नवीन गोलंदाज असेल राहुल सामोरी फलंदाज असेल हरेश पहिला चेंडू आपल्या कोट्यातील वन साईडला चेंडू मात्र खेळून काढला तेवढा चित्रशेत चेंडूच्या मागे तोपर्यंत दोन धावा निश्चितच टिपल्या जाते दोन्ही फलंदाजांना चांगली रनिंग देते विकेट मारावी लागेल मित्र म्हणून सनी आणि हरेशच्या फलंदाजीमध्ये आणि समीकरण मात्र बदलतोय दोन्ही फुले सरसावते तब्बल आठ एक चेंडू आठ धावा पुण्याचा सज्ज होतो राहुल राईट मोडवर विकेट मारवतो पहिल्या चेंडूचे दोन धावा निश्चितच काढल्या जाते आता मात्र इथे काहीतरी कंडक्ट करता होईल का हरेश मात्र तेवढ्यात चेंडू मात्र उचली घेतलेला चेंडू होता पंच मात्र वन बाउन्सचा इशारा देते नक्कीच उचल उचली घेतलेला चेंडू होता काही समजलं नव्हतं चेंडू मोठा वेगवान गतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र वन बाउन्सचा इशारा देतो यानंतरचा चेंडू मात्र पंच नक्कीच नऊ घोषित घेतील आता मात्र चेतावणी तप दिली आहे तर पुन्हा एकदा वन साईडला ढकलून दिलं एक डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू मात्र खेळला जातो दुसऱ्या दिवशी सांगता होईल का क्षेत्रक्षेत्र मात्र ते तैनात असेल चांगली हिट लागली असती पण नाही पूर्णपणे हिट लागली नाही आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धाव नक्कीच काढली जाते तीन धावल्यानंतर समीकरण मात्र पुढे बदलते सरसावत जाते तब्बल अकरा धावा तीन चेंडू अकरा धावा समीकरण मात्र बदलते राहुलने चांगली रणनीती गोलंदाजी आपली होती डायरेक्ट हिट जर का लागली असती तर नक्कीच फलंदाजी मात्र बॅट टू द दगावत असते रे सनी तर पुण्याचा सज्ज होतोय मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्रक्षेत्र तैनात असे क्षेत्रक्षेत्र डोक्यावरून जातोय फाईन लेगच्या जिंका की लोक तुम्हाला कायम लक्षात ठेवतील इथे मात्र कायम लक्षात ठेवण्यासाठी फलंदाजी मात्र दोन्ही फलंदाजांना मात्र करावी लागेल आणि तीच फलंदाजी मात्र इथे सनीच्या बॅट मध्ये नक्कीच आपल्या सकाळपासून जर पाहायला मिळाली जास्तीत जास्त करून आजच्या या संघामध्ये तर जर का कालकाई इलेव्हन डोंगरोली संघामध्ये सनी मात्र एकमेव फलंदाजी ज्याची बॅट मात्र तलपतीये तर पुण्याचा सज्ज होतो राईट मोर्द विकेट मारा करतोय राहुल आपल्या कोटेत पाचव्या चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता वेगवान गतीचा चेंडू होता चेंडू काही समजला नाही पाच चेंडू समीकरण मात्र पंधरा धावसंख्येवरती जाते एक गडी पाच होतोय कालकाई इलेव्हन डोंगरोली खालची वाडी या संघाच अजून एक चेंडू येणं शिल्लक बाकी दुसऱ्या षटकातले शेवटचं एक चेंडू येणं शिल्लक बाकी राईट मोर्द विकेट मारा करून सामान्य फुलंदाज असेल सनी
स्टेप आउट होने से पहले तेला आड़े बैट में खेलने से प्रयत्न होता चेंडू मात्र त्यांचं स्कोर घोषित वाइड घोषित करते एक अवांतर बॉल होती वाटी दास संघ तो एक ने पुलिस तरसवेल 16 या धाव संख्येवरती शेवटचा एक चेंडू दुसऱ्या षटकात सनीची खासियत काय लेग साइड स्ट्रॉंग झोन आहे सनीचा ताकदचा इस्तेमाल करून मात्र हा सनी मात्र चेंडूला सिमरिशच्या बाहेर पाठवतोय स्टेप आउट होण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय त्यांच्याशी अपील तर मात्र नक्कीच केलं त्यांचा अपील फेटाल ते उत्साह कमी आणि अपील मात्र तेवढी दमदार नव्हती पण दोन षटक संपुष्टात आले दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय समीकरण मात्र बदलतोय 12 चेंडू 16 धावा एक गडी बाद काल काही इलेव्हन डोंगरवले खालची वाडी या संघाचं समीकरण आहे 12 चेंडू 16 धावा एक गडी बाद शेवटचे निर्णय 18 चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू मध्ये कितपत धावांचं दुगर मात्र रचावं लागेल या दोन्ही फलंदाजाला जोपर्यंत सनी आहे तोपर्यंत आशापूर्ण या मॅच मध्ये बळून असेल हे कालकाई या संघाची आता गोलंदाजी मारकुर्ती असेल जो पाव पे तो षटक हाताळलं होतं तोच मात्र संकेत गोलंदाजी मारकुर्ती असेल संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन हाताळण्यासाठी येतोय गोलंदाजी मारकुर्ती संकेत आणि फलंदाजी मारकुर्ती असेल हरीश याने मागच्या मॅच मध्ये 9 चेंडू मध्ये तब्बल दोनच फक्त धावा खर्ची केला तोच मात्र हरीश आता फलंदाजी वरती असेल स्वतः आयकॉन प्लेअर असेल या मॅच मधला हरीश पावर पे समाप्त होतोय फील्ड मध्ये चांगला बदलाव करताना पाहायला मिळतोय राकेश आणि निरंजन तर पुण्याच्या सज्जतेत संकेत गोलंदाजी मारकुर्ती कोणताही वेळ खर्ची करायचा नाही विनंती असेल संकेत तो पहिला चेंडू राईट मोडतो विकेट मारक सामोरी फलंदाजी हरीश पहिला चेंडू वेगवान घेतो तर चेंडूचा मारा करेल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र भिरकावून लावलाय सीमारेषा पार येतो मिड लॉंगच्या दिशेने येतोय सीमारेषा पार वन बाउन्स चौका हे मात्र येणारी दोन्ही फलंदाज मात्र आपल्याला सांगतील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या चित्राच्या डोक्याला चेंडू मात्र खेळला जातोय धावती समाधान मानलं कार्पेटच्या साईन मात्र थोडी फेकी केली त्यानंतर एका धावती समाधान मानावं लागतंय आणि एक मी धाव संख्या मात्र पुढे सरसावेत तब्बल 21 ऑन द बोर्ड वन लॉस ऑफ द विकेट द बाय आई कालकाई 11 डोंगरोली खालचीवाडी तर पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील तिसरा चेंडू घेऊन येऊन सज्ज होते राईट मोहरा उर्ध विकेट मारा करतोय सनीसाठी चेंडू मात्र वेगवान गतीचा चेंडू होता यष्ट्या उद्ध्वस्त होण्याची संभावना होती पण यष्ट्या उद्ध्वस्त झाले संकेत मात्र डोक्याला हात यष्ट्या उद्ध्वस्त व्हायच्या राहिल्या तरी कशा कारण की नशिबाचा भाग आहे दाणे दाणे पण लिटका होतोय खाणे वाले का ना तसंच इथे काहीतरी कृत्य होते सनीच्या बॅट मध्ये नक्कीच तर आपल्याकडे चौथा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूला मात्र फाईन लेगच्या दिशेने डीप स्कोर लेगच्या दिशेने भिरकावणे येतोय वन बाउन्स टू बाउन्स सीमा रेषा पार येतोय घेतला स्ट्रॉंग झोन असेल आणि समाचार घेतला आणि पूर्ण फाईन लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर मात्र पाठवलं 4 धावांसाठी तिसऱ्या षटकात शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील वेगवान गतीचा गोलंदाज आहे संकेत मजबूत यष्टीचा असेल हा संकेत शेवटचे 2 चेंडू असतील वैयक्तिक संघाकडून तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आला होता इथे मात्र काहीतरी आक्रमकता करावी लागेल तर पुण्याचा सज्ज होते सनी कार्पेटच्या सायन चेंडू मात्र यासाठी स्ट्रगल करण्याचा प्रयत्न होता फटका फसतो चेंडू जातो मिळताव यष्टी वर्ष करणार नाही कोणती चूक निरंजन असेल तिथे स्वतः कर्णधार असेल चेंडू मात्र मिळवून जातोय 5 चेंडू 25 धावा धाव फलकावरती लगावले जाते शेवटचा एक चेंडू मोठा फटका पुन्हा एकदा भिरका लावण्याचा प्रयत्न होता क्षेत्रक्षेत्रा डोक्यावर होतो क्षेत्रक्षेत्र बंबल होते जाते डीप स्कोर लेगच्या डोक्यावर क्षेत्रक्षेत्र
क्षेत्रक्षक बंबल झाला आणि सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी चेंडूने सीमारेषा पार गाठली। सभीकडे मात्र वेगवान गती वाढतोय। आता 29 धावा 18 चेंडू 29 धावा मात्र धाव फलकावरती लगावले जाते। येणारे चेंडू असतील मात्र शिल्लक 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी। नवीन गोळवेळ मैदानामध्ये असेल। आता चार नंबरचं षटक हाताळण्यासाठी येत असेल। तर गोलंदाजी मार्क होती असेल राकेश। नवदूत गोलंदाजी संघाचा भार असेल 29 धावा धावफलकावरती लगावल्या जाते। येणारे चेंडू असतील 12। गोलंदाजी मार्क असेल राकेश ज्याने फलंदाजी सकाळपासून आक्रमक केली। दोन्ही वेळा रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू द पवेलियन ढकललं गेलं होतं, पण इथे मात्र आता काहीतरी विकेट टिकून ठेवावी लागेल। तर पुण्याचा सचिव राकेश अनुभवाची कमी नाही, तोच राकेश मात्र आता मैदानामध्ये चौथं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिल्याने संघाकडून चौथं। तर फलंदाजी मार्क होती असेल हरीश पहिला चेंडू मात्र हाताळण्यासाठी। बॅटची मात्र कडा लागले, चेंडू निर्धास्त वाईट होता, पण बॅटची कडा लागले। ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर पॉइंटच्या दिशेने, चेंडूने बॅटची हलकीशी कडा घेतली आणि यष्टी दर्शकाने केली नाही कोणतीच चूक, गडी बाद होतोय। दुसरा झटका लागतोय मात्र कालकाई 11 डोंगरेली या संघाला, खालची वाडी या संघाला। नवीन फुलंदाज मैदानामध्ये दाखवतो राकेश। तर गोलंदाज सुद्धा असेल राकेश। दुसऱ्या वेळी बाद सुद्धा होते, पण एकदा राकेश कमबॅक करतोय, वर्चस्व गाजवतोय। एक ऑलराऊंडरचे प्लेअर म्हणून राकेशची भूमिका आहे, तोच मात्र ते सातत्याने निभवत असताना आपल्या पाहायला मिळते। आपल्या कुठे दुसरा चेंडू स्लो अँड इव्हनचा चेंडू होता, चेंडू फसलाय स्वतः क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली करेल का कॅच नाही, चेंडू होतोय धरणीला, दान मिळतोय जीवनदार राकेशला आणि दोन धावचे समाधान मानावं लागतंय। दोन दोन धावनंतर वाचिक धावसंख्ये तब्बल 31 ऑन द बोर्ड 31 धावा। जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरुद्ध जात आहे असं वाटत असेल तर लक्षात ठेव की हिमालय उंच जाण्यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध जावे लागते। तिसरा चेंडू निर्धास्त फेकतो राकेश, तो पुण्याचा सज्ज होते। आपल्या कुठे चौथा चेंडू घेऊन सामान्य फुलंदाज असेल राकेश। ऑन साईडला मी कव्हर पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडू कार्पेटच्या साह्यानं खेळला जातो। जायचे सांगत दुसऱ्याची सांगता होईल का, ओम अशा क्षेत्रक्षेत्री तैनात असेल। खराब फेकी केली, दुसरी धाव ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये टिपली जाईल का नाही, चांगलं कमबॅक केलं ते मात्र या दोन्ही खेळाडूने आणि दोन धावचे समाधान मानलं होतं। समीकरण मात्र बदलते, दोन धाव पुढे सरसवते 33 ऑन द बोर्ड 33 धावा धावसंख्येवरती लगावले जाते। चार चेंडू 33 धावा, येणारे चौथ्या षटकात निर्णायक दोन चेंडू असतील, दोन चेंडू मात्र निर्णायक असतील। काय समीकरण असेल, दोन चेंडूवरती मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल का, कारण जास्तीत जास्त सनी जेवढा स्ट्राईक वरती राहील तिथपर्यंत धावसंख्या मात्र स्कोरवर धावते राहील। जलद गतीने जशी एक्सप्रेस सुटते अशी मात्र स्कोरबोर्ड मात्र धावतो ठेवेल तो सरी, पण सनी जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला आहे जर का आपण पाहायला गेलो तर। हीच मात्र रणनीती आहे राकेशची, पुन्हा एकदा सज्ज होते राईट मोडचा विकेट मार्ग होते। आपल्या कोटीत 5 चेंडू घेऊन कार्पेटच्या साह्याने रिव्हर्स अटेन करण्याचा प्रयत्न होत आहे। 85 पंच मात्र आसमानाकडे बोट दाखवते, तिसरा गडी बाद होतो बॅक टू द पवेलियन। राकेशला दगावचा रस्ता दाखवला, 33 धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होतोय। कालकाई 11 डोंगरेली या संघाचं, पाच चेंडू 33 धावा धावफलकावरती लगावल्या जाते। 5 चेंडू 33 धावा, शेवटचा एक चेंडू येणं बाकी। नवीन फुलांवर मैदानामध्ये दाखल होते मयूर। मयूर नवीन फुलांवर मैदानामध्ये दाखवतोय मयूर। चौथ्या षटकातील शेवटचा एक चेंडू 33 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत। निर्णायक शेवटचे 7 चेंडू असतील, 7 चेंडूमध्ये कितपत धावांचं जास्तीत जास्त 15 ते 20 धावांचं योगदान जरी मिळालं तरी सामना एक चुरशीचा होऊ शकतो, त्यात मात्र तीन मात्र शंका नाही।
मात्र शंकने करण्याकरता फलंदाजी मात्र करावी की सनीला पूर्ण विश्वास असेल संघाचा. काल काही इलेव्हन डोंगरोळी खालची वाडी या संघाचा विश्वास असेल तो मात्र या सनीवरती. ते पुण्याचा सज्ज होते फलंदाज मात्र मैदानामध्ये मयूर. शेवटचा एक चेंडू राकेश वैयक्तिक पहिले षटक संघाकडे चौथ्या षटक शेवटचा एक चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्ग होते सर राकेश, गोलंदाज असेल मयूर. तो पुण्याचा सज्ज होतोय. राईट आर्म ओवर द विकेट. तो विनंती असेल सामना लवकर सुरू करायचा, खूप वेळ खर्ची करत होतो राकेश आपल्या गोलंदाजी मधून. शेवटचा एक चेंडू असेल, निर्णय चेंडू असेल या सामन्यातील. स्ट्राईक वरती असेल मयूर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची लागते कडा गडी बाद होतोय. पाच चौथा झटका लागतोय, गडी बाद होतो. बॅट टू द पवेलियन मयूर. चांगली आक्रमकता आणि चेंडू हाताळला ते म्हणजे या राकेशने. राकेशने जर का आपण पाहायला गेलो तर सात चेंडू फेकले, तीन धावा खर्ची केल्या, चार धावा खर्ची केल्या आणि तीन गडी बाद केले. चांगलं कमबॅक मानवलं या ओव्हर मध्ये. राकेशने चांगला हाणामारी सेटल केलं, चेंडू सुद्धा पुराणा झाला होता पण त्याचा पूर्णपणे समाचार घेतला आणि गोलंदाजी हाताळली तीच या राकेशने. आणि नवीन फोन गोलंदाजा होता, गोलंदाजी मार्कवरती येतोय ओम. आणि फलंदाज मात्र नवीन मैदानामध्ये दाखवत राकेश. पुणे एकदा सज्ज होतोय ओम. गोलंदाजी मार्ग गोरेगाव करून बिलॉंग करणारा खेळ असेल ओम आणि फलंदाजी वरती असेल सनी. धावसंख्या मात्र तब्बल 33, धावसंख्येवरती 33 धावा मात्र धावपळीवरती लगावल्या जाते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र सगळं होतं. चेंडू मात्र त्यांचं वाईड घोषित करते, एक अवांतर धाव मात्र नक्कीच मिळते आणि एकच या धावने वाढती. धावसंख्या तब्बल 34 ऑन द बोर्ड, 34 धावा धावपळीवरती लगावल्या जाते. आयुष्यात स्वतःची सावध तयार करण्यासाठी प्रत्येकालाच उन्हात उभे राहावे लागते. इथे मात्र उभे राहून सनीला मात्र स्वतःची सावली तयार करायची असते, त्यांना मात्र उन्हात तिथे उभं राहावं लागलं. तसेच ओम देखील नवीन उभ्याचा सितारा असेल, त्याला देखील नाव करत असले ते काहीतरी आक्रमकता करावी लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची करायचं, चेंडू जातो. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्रक्षेत्र येणार असेल, ती दुसरी धाव खेळेल का. एका धावीवरती समाधान मानावं लागतंय आणि समीकरण मात्र पुढे सरसावतं एक या धावीने. 35 ऑन द बोर्ड, 35 धावा धावपळीवरती लगावल्या जात आहेत. अजूनही पाच चेंडूंचा खेळ बाकी. आता फलंदाजीवरती असेल संकेत राकेश. शेवटचे पाच चेंडू असतील, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. तेवढ्यात चांगला मोठा फटका मात्र पाहायला मिळतो, चेंडू जातोय मिड लॉग ऑफच्या दिशेने. चेंडू जातोय येतोय राकेशच्या बॅट. राकेश राईट आउट विकेट मार्ग होते, पण त्यांच्या डायर जाऊन आपल्याकडे तिसरा चेंडू. मोठा फटका फलंदाजी चेंडू मात्र केला होता. क्षेत्रक्षेत्र येणार असेल करेल का, चांगलं क्षेत्रक्षेत्र आपल्याला पाहायला मिळते. करेल का हाना हाना हाना. तिसरी धाव सुद्धा ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये. लॉंगनचा क्षेत्रक्षेत्र मात्र चांगली, तिसरी धाव सुद्धा टिपली जाते. चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट, दोन्ही फलंदाजांमध्ये मित्र मानावी लागेल. आणि करेल का नाही, तीन धावीवरतीच मात्र समाधान मानला ते गरीब आले होते. पाचवा झटका लागतोय, बॅक टू द पॅव्हिलियन राकेश. धाव संख्या होते मात्र तीनही पुढे सरसावेल. 52 ऑन द बोर्ड, 42 धावा धावपळीवरती लगावल्या जाते. तीन चेंडू, 42 धावा, पाच विकेट. त्या कालकाई इलेव्हन संघ डोंगरोळी खालचीवाडी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवत होते विनोद. स्वतः संघ बाळक असेल तेच मात्र विनोदा मैदानावर दाखवतो. शेवटचे तीन चेंडू असतील. 42 स्कोअरबोर्ड मात्र धावसंख्या लागवली जाते, 42 धावसंख्या लागवली स्कोअरबोर्ड वरती. इथे मात्र शेवटचे तीन चेंडू असतील, तीन चेंडू मध्ये आक्रमकता काय. स्वतः संघ मालक असेल विनोद. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, काय करतोय काय करतोय.
आणि कधी पाहत होते विनोद बॅक टू द पवेलियन, कारण की स्ट्राईक वरती आणायचे होते मात्र या फलंदाजाला सनीला, त्यामुळे जुडीने स्वतः आत्महत्या केली आणि फलंदाजाला मात्र स्ट्राईक वरती आणली सनीला। हीच मात्र रणनीती करायची होती, कारण की मागची ओर जर का आपण बघितलं चौथं षटक राकेशने हाताळलं होतं त्यावेळी समीकरण मात्र होतं 42 धावसंख्येवरती, 4 चेंडू 42 धावा निर्णय, 2 चेंडू असतील। नवीन सेजा मैदान दाखवत होते विशु, शेवटचे 2 चेंडू सनी स्ट्राईक वरती असेल, राईट टॉप कोर्ट विकेट मार्गे पंचलच्या डाव्या बाजूने चेंडू मात्र त्यांचं न घोषित करते अवांतर धावस्वर्ग, फ्रीट चेंडू असेल, सीमारेषेच्या बाहेरचा चेंडू फेकवता विमर चेंडू असेल आणि एक अवांतर धाव नक्कीच मिळते, फ्रीट चेंडू असेल, हात खोलण्याची संधी होते एक या धावेने, धावसंख्या मात्र पुढे सरसावी तब्बल 43-43 ऑन द बोर्ड। फ्रीट चेंडू असेल सनीला, मात्र संधी आली सनीला, या संधीचं सोनं करता येईल का हा मात्र येणार नक्कीच आपल्याला सांगेल। तर पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट टर्न ओर्ग विकेट मारते फ्री चेंडू असिस्टने सज्ज होतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता नाही आणि तिथेच मात्र थांबावं लागतंय, चेंडू मात्र बेट होते, 5 चेंडूचा खेळ, फर्स्ट इनिंग मधला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते ओम, ओमला मात्र फ्री चेंडू टाकला होता तर समाचार मात्र घेता आला नाही या फलंदाजाला सनीला, आक्रमकता अशी फलंदाजी मात्र करावी लागेल, तशीच फलंदाजी करावी लागेल संघामध्ये जर बनवून राहायचं असेल तर नक्कीच। शेवटचा चेंडू फुल टॉस चेंडू होता, चेंडू काही समजला नाही, बीट चेंडू जातोय, फर्स्ट इनिंग समाप्त होतंय, समीकरण मात्र बदलतंय, 43 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते, सामना जर का जिंकायचा असेल तर अक्षय 11 गोरेगाव या संघाला 30 चेंडू आणि 44 धावांचं डोंगर मात्र पार करावे लागेल। अक्षय 11 गोरेगाव संघ करणार फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल करायचे, अशी विनंती करतो की काल काही 11 डोंगरेली खालचीवर या संघाला विनंती करतो की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, 30 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान मात्र इथे पार करावं लागेल जर का सामन्यामध्ये टॉप 4 मध्ये जर का क्वालिफाय बनवून राहायचं असेल तर, 30 चेंडू आणि 44 धावांचं डोंगर मात्र इथे पार करावं लागेल। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखवली आहे संकेत आणि निरंजन,
30 चेंडू आणि 44 धावांचा डोंगर मात्र पेलण्यासाठी सज्ज होतोय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी गोलंदाजी मार्क करते असेल राकेश. इथे मात्र काहीतरी आक्रमकता अशी करावी लागेल राकेशसाठी. सामन्यामध्ये जर का बनवून राहायचं असेल तर नक्कीच आक्रमकता करावी लागेल. सामना थोडी सुरू करायचा आहे. 30 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान मात्र पेलण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क करते राकेश. स्ट्राइकर फलंदाज असेल निरंजन आणि नॉन स्ट्राइकर फलंदाज असेल संकेत. सर्वात महागडा खेळाडू ठरला जाणारा या प्रीमियर लीग मधला संकेत महाडे मात्र इथे दोन मॅचला काही आक्रमकता करून दाखवता आली नाही. तरी सुद्धा सामने मात्र जिंकले पण या मॅच मध्ये मात्र कमबॅक करावा लागेल जर काय सामन्यामध्ये बनवायचं. पहिला चेंडू राईट मोड विकेट मारा करतो पंचांच्या डाव्या बाजूने. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता पंचांशी अपील. पंच मात्र अपील फेटाल ते पहिला चेंडू निघता जातोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता निरंजनचा पण चेंडू मात्र होतोय बीट. उशली होती गती होती चेंडूला. पहिला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने मात्र खेळला जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने आणि एका धावेवरती सांगताय समाधान मानावं लागतंय. टीमचं खातं खुलं स्वतःचं खातं खुलं श्री गणेशा केला दोन चेंडू एक धाव मात्र इथे नक्कीच काढली जाते. आता मात्र इथे श्री गणेशा केला जातोय निरंजनच्या टाटमध्ये. तो पुन्हा एकदा सज्ज होते संकेत. सकाळपासून आक्रमकता करून दाखवता आली नाही पण आता मात्र ते काहीतरी करून दाखवावं लागेल जर का सामन्यात बनवून राहायचं असेल तर. स्टेप आउट होऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूला. उचली तेवढीच होती गतिवान चेंडू होता गोलंदाज असेल राकेश. काय रणनीती स्टेप आउट झाला संकेत. रनिंग घ्यायच्या आधी स्टेप आउट झाला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र जातोय. उचली घेऊन सन्मान दिला चेंडूला बीट चेंडूची सांगता होते. तब्बल 3 चेंडू एक धावा मात्र समीकरण धावफलकावरती लगावलं जातंय. आता मात्र येणारे चेंडू असते 3 पाव प्रयत्न शतक चालू आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. मोठा फटका कार्पेटच्या सहाय्याने फटका खेळण्याचा प्रयत्न. पंच मात्र स्क्वेअर घोषित मारा घोषित करते. वाईट चेंडू जातोय अवांतर एक धाव मिळते आणि एक धावीने धावफरक मात्र पुढे सरसावेल दोन या धावसंख्येवरती. 3 चेंडू 2 धावा संकेत मात्र सकाळपासून अजूनपर्यंत काही आक्रमकता दाखवता आली नाही संकेतला. तर पुन्हा एकदा सज्ज होते राईट ओर्थ विकेट मारा करतोय संकेतसाठी. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता एक धाव मात्र नक्कीच घेतली जाते. अक्षर तिथे तैनात असेल कव्हर पॉइंट वरती आणि एका धावती समाधान मानावं लागतंय. समीकरण मात्र होते 3 धावांवरती पोहोचते. तब्बल 4 चेंडू 3 धावींचं समीकरण आहे. एक एक धावतो निरंजन जोपर्यंत लास्ट पर्यंत येतोपर्यंत मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. पण गोलंदाज जर का एकाच दोन विकेट गेले एकाच दुसऱ्या ओव्हरला 2-3 ओव्हरचं शतक आलं तर एक मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय. कारण की क्रिकेट आहे क्रिकेट एक अनिश्चितेचा खेळ आहे. शेवटपर्यंत कोण जिंकेल आणि कोण हरेल कोणी सांगता येत नाही. पुन्हा एकदा लेग साईडला धिरकावून दिले डीप स्कोअर लेगच्या दिशेने क्षेत्र डोक्यावरून जातोय चेंडू मात्र जातोय आर पार सी मारेशा पार येतोय. पाठवलं या निरंजनने तर पुणे सज्ज होतोय. दुसरा चेंडू त्याचे काढा लागले स्वतःहून फलंदाज मात्र विकेट सोडून मात्र बाहेर जातोय. पंचांकडे बघायची गरज नाही कारण की गुणवंत खेळाडू असेल तोच हा निरंजन. मात्र एक षटक संपुष्ट अखेर वाढतीचा संख्ये तब्बल 9 एक गडी बाद. आता मात्र सामन्यामध्ये कमबॅक करता येईल का फलंदाज मात्र नवीन मैदानामध्ये दाखवले होते राकेश विनोद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवते राहुल. राहुल आणि संकेत ही मात्र आता
दोघांना मात्र आता सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल. जर का सामन्यामध्ये बनून खेळायचं असेल तर क्वालिफायचा सामने डोळे रेडेड असेल मी तर म्हणेन सामन्यामध्ये या. जो जिंकेल तो क्वालिफाय मध्ये नक्की टॉप फोर मध्ये प्रवेश करेल. जो हारेल तो या स्पर्धेला स्पर्धेच्या बाहेर जाईल. तर काय रणनीती असेल मात्र आता हे आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच गोलंदाजी मार्ग वरती असेल विनोद स्वतः, संघ मालक असेल विनोद. सामोरे असेल संकेत ज्याच्या दोन मॅच मध्ये सकाळपासून जर का आपण पाहिलं तर अजून एकही षटकार या चौकार सुद्धा आपल्याला प्रेक्षणीय चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला नाही. पण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का इथे मात्र नक्की आपल्याला करावं लागेल. तर सज्ज होते संकेत. पहिला चेंडू असेल विनोदचा, वेगवान गतीचा मारा असेल. जर जशी गोलंदाजी करते तस तशी फलंदाजी सुद्धा संकेत करू शकतो. पहिला चेंडू स्टेपरवरून खेळण्याचा प्रयत्न केला चेंडूला मात्र दिशा दिली, गती होती दिशा दिली कव्हर पॉइंटच्या दिशेने. चेंडू मात्र जसे आर पार सीमा रेषा पार येतोय खणखणीत बीट पॉइंट कव्हरला चौकार. पहिल्या चेंडूवरती गती तैनात असेल तिथे सनी मात्र बंद होतं. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. समीकडे मात्र एक मिनिट प्रेस असावी तब्बल जातोय 14 या धावसंख्येवरती. दोन चेंडू 14 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. येणारे चेंडू असे दुसऱ्या षटकातले शिल्लक 4. चेंडू मात्र विकेट किपे मात्र बंबळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय बाईचा चौकार आणि वाईट स्वरूपामध्ये एक धाव अवांतर मिळते. तब्बल 5 धावा या धावफलकावरती लगावल्या जातात आणि समीकरण मात्र पुरे सरसावेत. तब्बल 19 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. प्रेशर मध्ये असेल नक्कीच मित्र म्हणेल, कारण की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रेशर होत असतं. ते मात्र कंट्रोल करण्याची क्षमता असावी लागते. तो पुण्याचा सज्ज होतोय विनोद. आपल्या कोठेचा तिसरा चेंडू घेऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता जातोय. शॉर्ट लेगचा फिल्डर तैनात असेल. एक धावकेश सगळे मात्र थांबवतोय. एकाच धावेवरती मात्र समाधान मानलं होतंय. स्क्वेअर लेगचा क्षेत्रक्षक तैनात असताना एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि समीकरण मात्र बदलतोय. 20 धावा धाव फलकावरती लगाव, 3 चेंडू 20 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचे 3 चेंडू असतील दुसऱ्या षटकातले. हाणामारीचे षटक असेल. ऑन साईडला पुणे एकदा डिफेन्स करून खेळण्याचा प्रयत्न केला, स्ट्रगल केला. एक धाव मात्र नक्कीच मिळले संकेतला आणि एकच धावती मात्र समाधान मानावं लागेल. एकच धावीने धावसंख्या पुरे सरसवते. 21 ऑन द बोर्ड 1 विकेटच्या नुकसानामध्ये आर्यन इलेव्हन गोरेगाव संघाची, अक्षय इलेव्हन गोरेगाव संघाची वाढती धावसंख्या असते. 4 चेंडू 21 धावा. निर्णायक शेवटचे 2 चेंडू असतील. स्ट्राईक वरती असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 बॉल सीमा रेषा पार येतोय लॉंग ऑनला खणखणीत. ते 5 चेंडू 25 धावा. आता मात्र मोठा फटका फटका फटला क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली. मिड विकेटच्या क्षेत्रक्षक असे करणार नाही कोणती चूक. दुसरा गडी बाद लागतोय 25. अठरा चेंडू आणि एकोणीस धावांची गरज जोपर्यंत राकेश आणि संकेत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत मॅच रूप पूर्णपणे चित्र बदलू शकते नक्कीच. पण गोलंदाजीचा भार असेल तो मात्र आता राकेश वरते ज्याने पहिले षटक हाताळलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये त्याने तब्बल 9 धावा खर्ची केल्या होत्या. तोच राकेश मात्र आता गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी सज्ज होतोय.
विकेट मारा करेल राकेश, त्यामध्ये फलंदाज सुद्धा असेल राकेश, ही मात्र लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळते या सामन्यामधील. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. पुन्हा एकदा झिरकोन लावण्याचा प्रयत्न होता अपील, मात्र जोरात उत्साह जास्त पण दम कमी होता अपील मध्ये आणि एका धावती समाधान मात्र मानावं लागतोय. निर्धव चेंडू जातोय, पहिला चेंडू मात्र वेगवान गतीने फेकला होता, हा चेंडू मात्र निर्णायक असेल या षटकातील, कारण की 18 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. सामना मात्र आता बोलतोय 17 चेंडू आणि 19 धावांची गरज. पुन्हा एकदा सज्ज होतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल फाईन लेगच्या दिशेच्या डोक्यावरून शिपक्षी मात्र तैनात, तसं दुसऱ्या सांगता होईल का नाही. एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय आणि समीकरण मात्र पुढे सरसावे तब्बल 26 ऑन द बोर्ड. 26 धावा दहा फलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचे तिसऱ्या षटकातील वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं मात्र गोलंदाजी मार्कवरती असेल राकेश. 26 धावा तर निश्चितच दहा फलकावरती लगावल्या जात आहेत. आता मात्र काय कमबॅक करेल का? चेंडू तब्बल 27 धावा धावसा कोटी लगावता एक एक दोन मात्र जखडून ठेवले आतापर्यंत तरी गोलंदाजाने राकेशने. राकेश जोपर्यंत विकेट वरती उभा आहे तोपर्यंत सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलायची ताकद मात्र या फलंदाजामध्ये आहे. उलटा बिलटा चेंडू होता, स्ट्रगल केला, फोर पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र खेळून काढला. शत्रश तैनात असेल तिथे अक्षय असेल, शत्रश बंबल होतं. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि समीकरण पुढे मध्ये 28 ऑन द बोर्ड. 4 चेंडू 28 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. तिसऱ्या षटकातील निर्णायक 2 चेंडू असतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल का राकेश जोपर्यंत येतो तोपर्यंत समजूतदारपणे खेळी मात्र करतोय नक्कीच आपल्या संघासाठी, कारण की हा सामना नॉकआउट सामना असेल. तब्बल 28 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. पुन्हा एकदा संकेत ट्रॅव्हल झाला, चेंडू मात्र डी पॉइंट कोरच्या दिशेने खेळला जातोय. एक धावती समाधान मानावं लागेल आणि एकत्र शत्रस मध्ये ते मजबूत रीतीने खंबीरपणे तैनात करायचे म्हणजे अक्षय. 5 चेंडूंचा खेळ होतोय, शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 29 धावा मात्र धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचा तिसऱ्या षटकातील 1 चेंडू, 15 धावांची गरज अजूनही आणि क्लीन बोल. काय केलं, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, आता फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होत. बारा चेंडू तब्बल 29 धावा धाव फलकावरती लगावल्या जातील. बारा चेंडू 15 धावेची गरज, माफी असावी. 29 धावसंख्या धाव फलकावरती लागवली होती. गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज हरेश. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, ओ मॅन फ्रॉम गोरेगाव. 12 चेंडू आणि 15 धावेची गरज. संकेत येतो पर्यंत पूर्ण लक्ष असते ते मात्र या मॅच मध्ये संकेत वरती. जोपर्यंत संकेत आहे तोपर्यंत मॅच मध्ये एक टर्निंग पॉइंट आहे. क्रिकेट आहे संकेत, सकाळच्या 2 मॅच पूर्णपणे निराशा करून दाखवलेली होती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रगल करण्याचा प्रयत्न, तर फाईन एकदा क्षेत्रक्षण तैनात असेल. एका धावेवरती समाधान दुसऱ्या दिवशी सांगता होईल का नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. समीकरण मात्र पुढे सरसावे तब्बल जातोय 30. आता मात्र 14 धावेची गरज. 11 चेंडू आणि 14 धावेची गरज. 11 चेंडू आणि 14 धावा. काय मात्र समीकरण असेल, कोण जिंकेल कोण हरेल, लक्ष मात्र लागलेलं असेल. काय केलंय, आत्महत्या केलंय, काय केलंय. संकेतला स्ट्रायकर आणण्यासाठी सिंगल रोटेट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र असफल ठरतोय. बॅक टू द पॅवेलियन ओम. तिसऱ्या झटका लागतोय मात्र
अक्षय इलेवन गोरेगाव या संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. निलेश उस्मान पटेल इथे मात्र उस्मान पटेल सारखीच पारी करावी लागेल. निलेश गुलगुले इथे मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. आता मात्र समीकरण बदलतोय. 10 चेंडू आणि 14 धावेची गरज. सामना जर का जिंकायचा असेल तर या सामन्यामध्ये रोमांच भरला जाईल. संकेत होती पूर्णपणे लक्ष असेल. राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये असेल सनी. निलेश गुलगुले मात्र भिरकावून लावलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. काय केलंय चे सुपर झेल सोडलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि सुपर झेल मात्र सोडलाय. हा बॉल मार म्हणजे आलेली संधी हातातून घशातला घास मात्र हिसकावून पाठवला मात्र या क्षेत्ररक्षकाने. कोणती चूक केली फलंदाजाची. सोपासा झेल सोडलाय. समीकरण मात्र पुढे सरसर 31 धावा धावा फलक होती. लगत 3 चेंडू 31 धावा संकेत मात्र स्ट्राईक कोरती असतील. आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट मात्र दडपण असेल काहीतरी दडपण असेल कारण की सकाळच्या 17 पासून संकेतची बॅट मात्र अजूनपर्यंत तलपली नाही. सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करून मात्र खेळतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ होतोय. 2 चेंडूचा खेळ होणं शिल्लक बाकी. समीकरण मात्र बदलतो 31 धावे धावा धावा फलक होती. लगायला जाते तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र उचली दिली आणि चेंडू मात्र भिरकावून लावला. पंचांच्या डोक्यावर येते. बिग 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 सात चेंडू आणि 7 धावेंची गरज असेल या सामन्यामध्ये जर का जिंकायचं असेल तर संकेतने मात्र या मॅच मध्ये चांगले कमबॅक पकडून ठेवलाय. मित्र म्हणे 37 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. 7 चेंडू आणि 7 धावेची गरज. पुन्हा एकदा भुरका लावण्याचा प्रयत्न होता. काय केलं पुन्हा एकदा कॅश ठेवले. चेंडू जाते. 1 बाउंस सी मारेशा पार येतोय डीप स्क्वेअर लेगला खणखणीत. सहा चेंडू 3 धावा 3 धावा आणि 6 चेंडू असतील इथे मात्र सामन्यामध्ये काहीतरी कलाटणी होईल का. तर गोलंदाजी मार्क होती असेल राज. तर गोलंदाजी मार्क होती असेल राज. कशा प्रकारे करेल राज. आता 6 चेंडू असेल. 6 चेंडू मध्ये तब्बल 3 धावांच्या आतमध्येच रोकायचं आहे. पण इथे रोकेल का हा राज हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि 3 धावेची गरज. गोलंदाजी मार्क होती असेल राजू. राईट मोडतो विकेट मारतोय. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसला हवेमध्ये. चेंडू चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. करेल का कॅच करणार नाही. तिन्ही क्षेत्रक्षेत्राच्या मध्येच मात्र चेंडू पडतो. चेंडू जातो सीमारेषा लगतचा. दुसरी धाव होईल का हाना हानाच्या मुळे. तिसरी धाव सुद्धा कम्प्लीट आणि सामना जिंकतोय मात्र क्वालिफाय होतोय. टॉप फोर मध्ये प्रवेश केला आर्यन 11 गोरेगाव संघ मात्र दुसरा संघ दाखल होतोय या आजच्या दिवसातील सामन्यांमध्ये. हरलेल्या संघाचे सुद्धा खूप खूप अभिनंदन तसेच जिंकलेल्या संघाचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. तरी विनंती असेल की आपल्या सर्व प्रीमियर लीगचे सर्व खेळाडू विनंती असेल कोणी जायचं नाही व्यासपीठाच्या समोर मात्र आपण थांबायचंय. विनंती असेल की आपल्या सर्व असोसिएशनच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आणि मान्यवरांना सुद्धा विनंती असेल.